जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है। बस एवढंच होतं माझं गाणं, मी गाण्यात वेळ घालवणार नाही, कारण कसा होता तो मोगली, तो झाडावरून उड्या मारायचा, जंगलात राहायचा। आपल्याकडे एक मोगली आहे पण तो झाडावर नाही, मल्लखांबावर उड्या मारतो, आणि अशा उड्या आहा डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय हे तो सिद्ध करून दाखवतो। जोरदार टायनी स्वागत करूया मुंबईच्या ऋतुराज शिरोळकर, द रॉक स्टार। पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। ए तरी देवा सरणयो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई। वाळून तो जीव माय बापा मनवा योरी पेटला, खेळ मांडला काय लागलं? मलखांबची प्रॅक्टिस करतो तर तोंड आपटलं। तोंड आपटलं मलखांबावर? अंदाज चुकला, सुजलंय नाक, कारण कारण हिरोचं नाक सुजलेलं बरं वाटत नाही, मुग्धाला तर अजिबात आवडणार नाही, बिलकुल नाही। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे ऋतुराजचे बाबा उपस्थित आहेत आपल्यामध्ये। बाबा नमस्कार, काय मुलगा आहे तुमचा, तुम्ही कधी ठरवलं की याला मल्लखांब मध्ये टाकायचं? योगायोगाने एकदा शिबिर आमच्या मैदानात जयभवनी क्रीडा मंडळात होतं, त्यावेळी तो गंमत म्हणून गेला आणि खेडेकर सरांनी त्याच्यात ते टॅलेंटेड गुण ओळखले आणि त्यांनी त्याचवेळी त्याला सांगून टाकलं त्याची जिद्द चिकाटी बघून की तू काहीतरी करशील आणि तू याच्यामध्ये इंटरेस्ट घे, आणि त्याने स्वतःहून त्याच्यात झोकूनच दिलं त्याला। मकरन सर, तू स्वतःच एक माध्यम आहेस असं मला वाटतं, तू जिथेही जातोस तिथे काहीतरी स्वतःची अशी एक तुझी छाप घेऊन जातोस, तुला बघणं हेच एक सुख आहे। खर तर वेडा आहेस तू, आणि तो वेडा करून टाकतो त्याचा सगळ्या जो काही प्रयोग करतो, आणि इतक्या सहज रीतीने आणि इतक्या, मी मागच्या वेळेस पण शब्द वापरला होता, ग्लॅमरस रीतीने तू असं हे मल्लखांब दाखवतोस की कोणी तुझ्या प्रेमात पडेल रे। मी तुला 10 मेडल्स देणार आहे, 10 पैकी 10। थँक्यू 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 मित्रा, थँक्यू।